जिल्हाधिकारी साहेब शाळेचे वर्ग सुरू करण्याचा आदेश द्या अन्यथा आपल्या कार्यालयात वर्ग घ्या अशी अजब मागणी तन्मय भोसले या विद्यार्थ्यांनी केली निम सरकारी कर्मचारी महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत महसूल कर्मचारी कंत्राटी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आंदोलन सुरू केलं आहे मात्र या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून आत्ता चौथीच शिकत असलेला तन्मय भोसले यानं कोरोना महामारीत आमचं प्रचंड नुकसान झालं आहे आज तुमच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही परंतु या आंदोलनामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे येत्या दोन दिवसात शाळेचे वर्ग सुरू करण्याचे आदेश द्या अन्यथा तुमच्या कार्यालयात वर्ग घ्या तुम्ही जर कार्यालयात वर्ग घेतले नाहीत तर आम्ही तुमच्या समोर दप्तरासह अभ्यासाला बसू तुम्ही आम्हाला शिकवाव न शिकवल्यास आम्ही बोंबाबो करणार आमच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल तन्मय भोसले या विद्यार्थ्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना केला माझे नाव तन्मय भोसले मी आता चौथी मध्ये शिकतो आज खूप दिवस झाले जुनी पेन्शन लागू करा सर्व कर्मचारी आंदोलन करत आहेत परंतु आमचा त्यांच्या आंदोलनाला विरोध नाही परंतु आमचा आमचे नुकसान का जर ह्या दोन दिवसात शाळा चालू केल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये अभ्या दप्तर घेऊन अभ्यासासाठी बसणार आहोत जर जिल्हा अधिकारी साहेबांनी शिकवले नाही तर आम्ही त्यांच्यासमोर बॉम्बाबोंब करणार आहोत ना, सरकार न्याय न्याय सर्वसामान्य जनतेला कोरोना महामारीनंतर विद्यार्थ्यांचं अतोनात शैक्षणिक नुकसान झालं अशा परिस्थितीत जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे दरम्यान कार्यालयीन कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांचं आणि विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्याचे आदेश द्यावेत ऐन परीक्षेच्या तोंडावर वर्ग भरत नसल्यानं विद्यार्थी सैरभैर झाले आहेत पुन्हा कोरोना काळातील परिस्थिती ओढावते की काय असं चित्र दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज शिक्षणाचे महामेरू महात्मा ज्योतिबा फुले संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा राष्ट्रपुरुषांची कर्मभूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात उमलत्या फुलांचं अर्थात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं पालकवर्गातून सरकारविरोधी नाराजी व्यक्त होत आहे